महाराष्ट्रात इतक्या चळवळी झाल्या आहेत, या चळवळींची डॉक्युमेंटरी कराविषयी असं राज्यकर्त्यांना वाटत नाही ही शोकांतिका आहे. दुसऱ्या देशात अनेक ऐतिहासिक घटना स्थळ यांचं जतन करण्यात येतं, मात्र भारतासारख्या देशात याकडे दुर्लक्ष केलं जातं हे दुर्दैव असल्याचं मत पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केलं आहे. गांधी भवन येथे गांधी सप्ताहांतर्गत पत्रकार निखिल वागळे यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सध्याचं सरकार लोकशाहीवर कशा प्रकारे गदा आणत आहे, धर्मशाही विचारसरणी सध्या समाजात पेरत आहे, चुकीचा इतिहास हाताशी घेत चुकीच्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करत आहे आणि सध्याचे प्रसार माध्यमही स्वहितासाठी यांना प्रसिद्धी देत असल्याची टीका वागळे यांनी यावेळी केली. देशाच्या पातळीवर कोणत्याही राज्यात एवढ्या चळवळी झालेल्या नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी खूप बोललं गेलं, पण 1962 ची दादासाहेब गायकवाडांची भूमिहीनांची चळवळ असेल, बाबाआडवांचा एक गप एक पाणवठा असेल, हमाल पंचायतीची चळवळ असेल, नामांतराची चळवळ असेल, त्याच्या आधीची युक्रांची चळवळ असेल आणि त्यानंतरच्या अनेक चळवळी, या चळवळींच्या इतिहासाचं काही डॉक्युमेंटेशन महाराष्ट्रात नाही. दलित पॅंथरच्या इतिहासात कोणी कोणी फुटकळ काही लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या समाजधुरीणांना अशा प्रकारे चळवळींचं इथे जे काय परिवर्तन घडलं त्याचं डॉक्युमेंटेशन करावं असं वाटत नाही माझ्या दृष्टीने. अत्यंत मला नाही हा अशा प्रकारचा महाराष्ट्र आवडत, म्हणजे हे काय वादग्रस्त वाक्य नाही, पण एकेकाळी आम्हाला सांगितलं जातं हा बुद्धिवंतांचा महाराष्ट्र आहे, हा विचारवंतांचा महाराष्ट्र आहे, हा बत्थड डोक्याच्या लोकांचा महाराष्ट्र सध्या झालेला आहे असं माझं मत आहे. आणि कुठेही गेल्यावर लक्षात येतं वाचन संस्कृती नष्ट होत चाललेली आहे. लोक अत्यंत टुकार दर्जाच्या सिरियल्स रोज संध्याकाळी बघताय. आमचेच मित्र हे चॅनल चालवतात, जुने मित्र सगळे. आणि ती ते मित्र मी त्यांना म्हणतो की तुम्ही इतके हुशार आहात, तुमचं आयुष्य असं नाही आहे, तुम्ही खूप पुरोगामी आहात तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही कपडे घालता, जे अन्न जेवता, हे खूप वेगळं आहे. तुम्ही चांगली पुस्तकं वाचता, तुम्ही चांगले इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्सना येता, थिएटर फेस्टिवल्स अटेंड करता, मग तुम्ही स्वतःच्या प्रेक्षकांना इतकं वाईट का देता? त्यांचं असं म्हणणं नाही आपला प्रेक्षकच असं आहे, त्याला जरा उच्च दर्जाचं पचत हे आर्ग्युमेंट मला मान्य नाही. मी टेलिव्हिजन चॅनलमध्ये 7-8 वर्ष संपादक म्हणून काम केली. तुम्ही एक संपादक म्हणून, तुमचं चॅनल न्यूज चॅनल असेल किंवा एंटरटेनमेंट चॅनल असेल, त्या प्रेक्षकाची किंवा वाचकाची अभिरुची वाढवणं हे तुमचं कर्तव्य असतं. सर्व वाचकांची बौद्धिक पातळी एक नसते, पण त्याला हात देऊन एका पातळीवरून पुढच्या पातळीवर कसं न्यायचं हे संपादक किंवा लेखकाचं किंवा विचारवंताचं कौशल्य आहे.